नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज मी काय करते हे पहा, गहू पेरते. तर खूप सोपी पद्धत आहे ही आणि व्यवस्थित येतो पण. तर आपल्याला काही जास्त त्रास पण घ्यावा लागत नाही. तर ऊस लावलेला आहे आणि ऊसामध्ये गहू पेरतोय. तर हे पहा, हे असा गहू तसा सोडायचा आणि पाणी दिलं की हे आपोआप उगवतं, वाहून जात नाही काही नाही, कारण की आपल्या पायानं पण हे असं खाली दाबलं जातं. छान उगून पण येतो. उगून आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. तुम्हीही असं करू शकता, हे वेदांच्या पप्पांना काढलेली आयडिया आहे. तर चला मी हा गहू लावून घेते. एक आड एक ऊसाची सरी सोडलेली, म्हणजे एक ऊसाची आणि एक गव्हाची, तर त्याला पण आम्ही सरी काढून घेतलेली. आणि सगळ्या ह्याच्यामध्ये गहू टाकून झालेला आहे. 10 मिनिटांमध्ये माझा हा गहू सगळा तिथपर्यंत टाकायचा झाला. या सगळ्या शेतामध्ये तिथून इथपर्यंत टाकायचं झालेलं आहे, हे पहा. तर खूप सोपी पद्धत ही त्याला चालू आहेत. वेदांत आणि वेदांचे पप्पा दारे धरतायत. चिंचाला चिंचा बघा किती आलेत, भरपूर चिंचा लागल्यात. कसे घुसचे घुस लागलेत चिंचाचे. जवस हे किती छान फुलेत बघा जवसाचे. का म्हणून लपलात सांगा रे? पिल्लू कम 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 आवाज आवाजाच्या दिशेने बघा. ह्यांनी कुत्र्याचं पिल्लू आणलंय आणि कसं येते यांच्याकडं. आमचा न्यू फॅमिली मेंबर काय. तिकडे जा, तिकडे 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 जा, तिकडे ते दोघे लांब गेले म्हणून कसं ओरडते बघा बघा बघा. पहा यांनी कालच हे पिल्लू आणलंय, इतकं यांच्यासोबत खेळतय ना ते पहा. मी तिथं उभा होते, मी बोलवलं तरी माझ्याकडे नाही आणि ह्या दोघांकडं. कालच आणलेलं पिल्लू पण एकदम यांचं असं फ्रेंड झालंय. इथं इथं कुकू इथे तामी इकडे क्यूटी. आता याचं नाव काय ठेवायचं ते तुम्हीच सांगा. ओके, वेदांतला फक्त एकच काम आहे, कुठे छान कुत्र दिसलं की घरी घेऊन यायचं, मांजर छान दिसली की घरी घेऊन यायची. कालच त्यानं पिल्लू आणले. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.